ऐन उद्घाटनाच्या कार्यक्रमात छतावरून झालेली पाण्याची गळती ठेकेदाराच्या अंगलट आली आहे. महापौर मुक्ता टिळक यांनी गुरुवारी केलेल्या चौकशीनंतर संबंधितावर कारवाई करण्याचे आदेश दिलेत. महापालिकेच्या नव्या विस्तारित इमारतीचं उद्घाटन गुरुवारी दुपारी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते करण्यात आलं. नेमका त्याचवेळी मोठा पाऊस आला. त्याचे पाणी नव्या इमारतीच्या छतावर साचले आणि ते छतावरून थेट सभागृहात काही ठिकाणी गळू लागले. यावरून बराच गदारोळ झाला. विरोधातील राष्ट्रवादी काँग्रेसनेही घाईत केलेल्या कामांचे दुसरे काय होणार अशी टीका करत सत्ताधारी भारतीय जनता पार्टीला यासाठी जबाबदार धरले. महापौरांनी या सर्वच प्रकारची गुरुवारीच गंभीर दखल घेतली आणि चौकशीचे आदेश दिले. तो पाईप चौक म्हणजे त्याच्यामध्ये बांधकामामध्ये काय फार मोठा डिफेक्ट आहे असं नाही आहे. ती त्या ठिकाणची जी काय व्यवस्था होती ती व्यवस्था नीट पुरेशी झालेली नसल्यामुळे तो पाण्याचा फुगवटा वाढला. परंतु याबाबत योग्य ती काळजी घेण्यात येईल. यामध्ये त्या ठिकाणी जो कचरा वरती पडलेला होता गच्चीमध्ये तो कचरा एका ठिकाणी पाईपच्या तोंडाशी साचला आणि त्याच्यामुळे त्या ठिकाणी तो पाईप चोकअप झाला. तिथून खाली पाणी जाईना आणि त्यामुळे त्याचा पाठीमागे फुगवटा झाला आणि त्यामुळे तिथल्या खिडकीमधून पाणी आत यायला सुरुवात झाली अशी आत्ता प्राथमिक माहिती आहे. या संदर्भामध्ये सिटी इंजिनियर आणि सर्व लोकांनी ताबडतोबीने ती दुरुस्ती केलेली आहे. परंतु ज्यांच्याकडे स्वच्छतेची व्यवस्था दिलेली होती त्यांनी अशा प्रकारे जर का कचरावरती टाकला असेल तर त्यांची चौकशी करण्यात यावी अशा सूचना प्रशासनाला दिल्या आहेत.